या मनोज जरांगेंच्या या सगळ्या संघर्षाचा मधला काळ जो आपण पाहिला, महाराष्ट्राच्या सगळ्या हेडलाईन्स जरांगेंच्या आरक्षणाच्या भोवती होत्या, असं नाही वाटत का की मराठवाड्यातला जो एक मराठ्यांना आरक्षण मिळाल्यामुळे एक कुणबी समाज, मराठा समाज, या समाजामध्ये कुठे कुठे दरी निर्माण झाली आणि त्याचं रिफ्लेक्शन या निवडणुकांमध्ये विशेषतः मराठवाड्यातल्या 7 ते 8 मतदारसंघामध्ये पडू शकतो? नाही, ही गोष्ट काही अंशी खरी आहे की समाजामध्ये अस्वस्थता निश्चित तयार झाली आहे. म्हणजे हे जर मी मान्य केलं नाही तर कुठेतरी ही पळवाट काढल्यासारखं होईल. ही अस्वस्थता आहे आणि म्हणून ज्यावेळेस दोन्ही बाजूने आंदोलन चालू होतं त्यावेळेस मी दोन्ही बाजूंना हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की महाराष्ट्रामध्ये दोन समाज एकमेकाच्या पुढे उभे आहेत असं चित्र निर्माण होऊ देऊ नका. महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिक करता ते चांगलं नाही आहे. खरं काही अंशी आज आपल्याला ते दिसत आहे, पण तरी देखील मी म्हणेन की अशी परिस्थिती नाही आहे की गावोगावी आता गट पडलेले आहेत, एकमेकाचे चेहरे पाहत नाही, एकमेकाला मतदान करणार आहे अशी परिस्थिती नाही आहे. मराठा समाजाच्या उमेदवाराला ओबीसी मतदान करणार आहेत, ओबीसी समाजाच्या उमेदवाराला मराठा देखील मतदान करतील. पण मध्येच या संघर्षामध्ये रोख वळला तुमच्याकडे आणि तुम्ही व्यक्तिगत टार्गेट झालात. नाही, असं असतं की राज्यामध्ये ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या असतात, ज्यांना लोक प्रमुख मानतात, श्रेय पण त्यांना मिळतं आणि टार्गेटही तेच होतात. त्यामुळे मला काही नवल वाटत नाही की मी टार्गेट झालो आणि मला याची सवय आहे. नाही, पण तसं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 3 प्रमुख चेहरे, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, हे तिन्ही प्रमुख चेहरे आहेत, पण एकच चेहरा टार्गेट झाला. ज्यांनी केला त्यांना विचारा, मला विचारून काय फायदा आहे. ज्यांनी केला त्यांना विचारा की एकालाच टार्गेट का करण्यात येतं. पण मला खरं सांगतो, मला काही त्यांनी फार काही प्रॉब्लेम होतो असं नाही. काय आहे, आता जी माझी प्रतिमा आहे, चांगली असेल, कोणाला वाईट वाटत असेल, जी काही प्रतिमा आहे ती लोकांच्या मनात तयार झाली आहे, त्यामुळे त्याच्यावर परिणाम होणार नाही. आणि विशेषतः ज्याला आपण ट्राईड अँड टेस्टेड म्हणतो तशा प्रकारचं ट्राईड अँड टेस्टेड नेतृत्व लोकांनी माझं बघितलं आहे. माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन, कुठल्याही समाजामध्ये भेद न करता, समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण न करता मी राज्य करून दाखवलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना हे माहिती आहे. पॉलिटिकली जे चार्ज लोक असतात त्यांना त्यांचं राजकारण करायचं असतं, त्यांना त्यांच्या राजकारणाकरता कोणाला तरी टार्गेट करायचं असतं, त्यांना त्यांच्या राजकारणाकरता एक नरेटिव्ह तयार करायचं असतं. असा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. आता काय झालं आहे की विशेषतः काही राजकीय पक्षांची क्रेडिबिलिटी आणि काही राजकीय नेत्यांची क्रेडिबिलिटी ही अतिशय खाली गेली आहे. त्यामुळे त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो, कोणाच्या तरी माध्यमातून करावं लागतं, आणि मग अनेक वेळा कोणाच्या माध्यमातून नाही करता आलं तर बहती गंगेमध्ये हात धुवायचा आणि आपणच आपले नरेटिव्ह तयार करत जायचं असाही प्रयत्न करतात. मध्यंतरीच्या काळात मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जेव्हा मनोज जरांगेंचं आंदोलन चाललं होतं त्यावेळी राष्ट्रवादीच्या एका प्रमुख नेत्याने एक वॉर रूम काढली आणि त्या वॉर रूममधनं त्या वॉर रूमच्या लोकांना एवढंच काम दिलं होतं की फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करा. आणि दाखवताना ती राष्ट्रवादी काँग्रेसची नाही दिसायची, म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, त्याची नाही दिसायची. मराठा समाजाच्या नावाने, संघटनांच्या नावाने. आणि तुम्ही बघा ना, आंदोलन संपलं आणि ती कुठे आम्हाला जसं लक्षात आलं एका दिवसात त्यांनी गाशा गुंडाळला, दुसऱ्या दिवशी वाचणं ट्रोलिंग बंद झालं. तर हे सगळं राजकारणामध्ये इनएविटेबल आहे. फक्त त्यांना हे समजत नाही, हे जे असे वागतात की मी पण गृहमंत्री आहे आणि गृहमंत्रीपदापेक्षा देखील सगळ्या समाजांमध्ये माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यामुळे कुठे काही घडलं तर लोक मला सांगतातच. पण अशा प्रकारे आंदोलनाचं आणि महाराष्ट्राच्या समाजाचं आरोग्य बिघडवणाऱ्या मंत्र्याला तुम्ही नंतर कॉर्नर का नाही केलं? मंत्री म्हणजे मला समजलं नाही. ज्या मलाही नाव घ्यायचं नाही, तुम्हालाही नाव घ्यायचं नाहीये, तुम्हालाही माहिती आहे तुम्ही गृहमंत्री आहात म्हणताय, पण अशा प्रकारे ज्याचं नाव सातत्याने समोर आलं
त्या जिल्ह्यातल्या त्या मराठवाड्यातल्या सगळ्यांना त्याचं नाव माहिती आहे, मग त्याच्यावर पुढे तुमच्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स होते? नाही, असं आहे किंवा त्यांनी केलं असं नाही आहे, हे दुसरे होते, वॉर रूम उघडणारे महाभाग दुसरे होते. पण ते ठीक आहे, शेवटी बी असं मानणाऱ्यांपैकी आहे की कर्म परत येतं. त्याच्यामुळे एखाद्या निवडणुकीपुरतं तुम्ही समाजाला त्या ठिकाणी दिग्भ्रमित करू शकाल, समाजात तेढ निर्माण करू शकाल, पण लॉंग टर्ममध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, समाज एकत्रित करणाऱ्यांनाच लोक लक्षात ठेवतात. त्यामुळे ठीक आहे, ते जे काही गोष्टी ते करतील त्याला समर्थ उत्तर शासन निश्चितपणे देईल. तुम्ही आत्ता विषय निघाला की तुमची एक वेगळी प्रतिमा आहे, तुमच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो, राजकारणाने होणार आहे, तुम्ही दुसऱ्यांची घरं फोडली असा आरोप तुमच्यावर होतो आणि तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतो. ठाकरेंच्या घरातून, ठाकरेंची शिवसेनेच्या घरातून एकनाथ शिंदे बाहेर पडले, पवारांच्या घरातून अजितदादा बाहेर पडले, अशी इमेज जी सातत्याने नॅरेटिव्ह जे करण्याचा प्रयत्न होतो त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? पहिली गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण कोणी केलं? शिवसेना कोणी फोडली? 1992 साली पहिल्यांदा शिवसेना फुटली, ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, त्यांच्या हयातीत कोणी फोडली? आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि आम्हाला फोडली म्हणतात. आज मुंड्यांचं घर कोणी फोडलं? हो, एक नाही मी 100 उदाहरणं या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे आपण केलं तर ते राजकारण, त्यांनी केलं की राजकीय मुत्सद्दीपणा, आणि एखादी गोष्ट घडली आणि त्या गोष्टीचा आम्हाला फायदा झाला की त्या ठिकाणी राजकीय स्तर खाली गेलेलं आहे, घरफोडी चाललेली आहे, अशा प्रकारचं वक्तव्य हे दुटप्पीपणा आहे. बघा, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि ही जगजाहीर आहे की हे दोन्ही पक्ष पुत्रमोहामुळे आणि पुत्रीमोहामुळेच फुटले आहेत. हे जे अमितभाई शहा म्हणाले ते अत्यंत खरं आहे. का अजितदादांना बाहेर पडावं लागलं? का त्यांची कुचंबणा झाली तिथे? का त्यांना असं वाटलं की नाही आपण बाहेर पडलं पाहिजे? कारण सातत्याने अजितदादा त्या ठिकाणी सांगत होते की आपल्याला मेनस्ट्रीममध्ये गेलं पाहिजे, आपल्याला BJP सोबत गेलं पाहिजे, मोदीजी देशाचा विकास करतात मोदीजींसोबत गेलं पाहिजे, पण कुठेतरी लीडरशिप अजितदादांच्या हातात जाते आहे असा विषय आला आणि त्यामुळे त्यांची कुचंबणा झाली आणि त्यांना बाहेर पडावं लागलं. इकडे देखील असंच आहे ना. इकडे ज्या प्रकारे